नमस्कार, मी हे आज दीपक आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज कुठल्या नव्यान ठिकाणी मी जाणार आहे, तर मी जाणार आहे जळगाव जामोदमध्ये सुपळशी या ठिकाणी. सुपळशी हे गाव खूप छोटं आणि खूप सुंदर आहे. आपल्या सातपुड्याच्या पायथ्याचे आहे आणि सध्या मी आहे नांदुरा बस स्थानकावर. इथून आम्ही आसलगावला जाणार आहोत आणि आसलगाववरून मग जाणार आहोत आम्ही सुपळशीला. सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे, पण आधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज दीपक वानखेडे, आता मी थोडं रस पेतोय. नमस्कार, मी आज दीपक आणि मी सध्या जळगाव जामोद मधील सुपळशी येथे पोहोचलोय. खरं तर या गावाला सुप महाराजांमुळेच सुपळशी असं नाव आहे. आता मी सुपळशी येथील सुपोजी महाराजांच्या संस्थानात आहे आणि माझ्यासोबत या संस्थानाचे विश्वस्त आहे. नमस्कार सर. सर, मला या मंदिराबद्दल थोडं माहिती हवी आहे, तर सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा. माझं नाव आहे वसंत लक्ष्मण देवकर. या संस्थानचा मी अध्यक्ष आहे. या संस्थांची माहिती म्हणजे अशी जुनाट अशी आहे की हे पहिल्या काळात काहीतरी एक गाव होतं वसान, इथे सुप महाराज येऊन स्थायिक झाले. तर त्यांच्या बऱ्याचशा व्याख्या ऐकण्यात आहेत. सर, आता चंपा शेट्टीचा उत्सव होते इथे. मधातून आता यात्रा महोत्सव म्हणून पौर्णिमा येणार आहे. येत्या पौर्णिमेला इथं अन्नदान होते पूर्ण गावाने. दर्शनाला येणारे भाविक भक्ताईले इथे जेवणाची व्यवस्था असते मोफत. तो म्हणजे तुम्ही या संस्थानाचे विश्वस्त केव्हापासून झाला? मी या संस्थानचा विश्वस्त 1971 पासून, म्हणजे जवळपास 45-46 वर्ष चालू झाले. अच्छा. त्याच्यानंतर काही काळानंतर जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष अमरावती, त्याच्या काळात मी उपाध्यक्ष होतो. नंतर ते वाढल्यानंतर अध्यक्षपद मला मिळालं. जवळपास त्याला झाले 14 वर्ष अध्यक्षपदात. तर यावेळी पब्लिक फार कमी आहे. आता जशी जशी संस्थांवर लोकांची परमेश्वराला भिजतं किंवा लोकांना गुण येतात, त्यामुळे येणारे लोक जे आहेत ते बरेचसे लोक भाविक लोक इथं येतात. तर त्याचे आम्ही संस्थांना काही दिवस अशी व्यवस्था केली की लोकांना मागून केली. राहण्याची व्यवस्था केली. बरेचसे धर्मकरी इथं राहतात. तर त्याची डेली जेवणाची व्यवस्था आहे, डेली 12 महिने. आणि जे येणारे भाविक लोक आहेत त्याची जेवणाची व्यवस्था, प्रसादाची दर शनिवारला 12 महिन्याची, 4000 असो, 5000 असो, 10000 लोक असो, त्याला संस्थान मोफत जेवण देते. त्याच्याबद्दल विवाद नाही. ते लोकांच्या जिंदगीच्या भरोशावर तिथे संस्थान भाविक भक्त देतात. संस्थानचं काम आहे ते संस्थान करते. सर, आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे इथे एक खूप मोठा महोत्सव असतो, त्याबद्दल सांगा. म्हणजे जत्रा केव्हा केव्हा भरतो? कुठल्या? आमच्या इथं असं आहे की वर्षातून 3 उत्सव होतात. ते एक चैत्र पौर्णिमा म्हणून, त्या दिवशी कुत्रे खेळतात. कुत्रे म्हणजे माणसं, हे पोर. अच्छा, म्हणजे कुत्रोत्सव पण, कुत्रे उत्सव पण होतो. वर्षातून 3 वेळा होतो. अच्छा. चैत्र पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा आहे येणारी. अच्छा. आणि चंपाषष्ठी. अच्छा. असे 3 उत्सव असतात. तर हे 3 उत्सव, 3 उत्सव आम्ही साजरे करतो. साधारण किती, म्हणजे जेव्हा इथे जत्रा भरते, इथे उत्सव असतो, तेव्हा किती लोकसंख्या, किती लोक येतात इथे? कमीत कमी आता 5000-6000 लोक येतात या पोहोचात. आणि त्यावेळेस तर सांगू शकत नाही का 10000 असतात की 25000 असतात. आणि इथे तर खूप मोठा भंडाराही असतो. भंडारा म्हणजे सर्व येणाऱ्या भाविक भक्त सगळे 50000 असतील, 40000 लोक जेवणाची व्यवस्था मोफत आहे. अच्छा, मोठा भंडारा. एक आणखी प्रश्न मला आता इथं बसलं तर विचारा असं वाटेल, इथे एक आख्यायिका पण आहे या देवाची. आख्यायिक हे लिखाण कोणच कळलं नाही, पण आमचे बापदादी 100-125 वर्षाचे होऊन गेले, त्यांनी सांगितलं की इतके वर्षापासून. म्हणजे पुरातन मंदिर आहे, सांगू शकत नाही. ते पुरातन असे आहे की ते 4-5 वर्षाच्या अगोदर तर असायला पाहिजे असा मला अंदाज आहे. अजून लक्षात का की आमची जी एक आजी होती ती 100 वर्षाची होऊन गेली. त्या आजीनं सुद्धा सांगितलं महाराजांना हे पुरातन संस्थान. तर ते पुरातन असल्याच्यानं काय झालं की इथं जी श्रद्धा आहे त्याच्याने तुम्ही त्याला सांगता, तो त्याला सांगते, त्याच्याने जास्त वाढलं. आणि तशी महाराजांची ख्याती पूर्ण अख्ख्या बुलढाण्यामध्येच काय, पूर्ण महाराष्ट्र, महाराष्ट्राला एमपी पर्यंत गेला. आता एमपीतले काही लोक येऊन राहिले,
जसा जसा मान पडतो अमरावती पासून लोक येतात नागपूर अमरावती सुपोजी महाराजांचे साक्षात्कार लोक जे घडले तिथे इथे येतात. अन्नदानी लोक बरंच ठेवते या गावात. ते इतके भंडारे येतात की आम्ही तरी सांगू शकतो 1000-1100 पोते वर्षाला लागते हेही सांगू शकत. पुरातन मंदिर आहे. सुपोजी महाराजांचे संस्थान आणखी कुठे कुठे आहेत? म्हसूरला आहे, कळगावला आहे, दिग्रसला आहे. त्या स्थापना करणार आहे मेन हेच आहे. आता तशी स्थापना इथून करून निमगावले केली मंदिराची. आपल्या स्थापना सुपो महाराज मंदिर आता नवीन, पण मुख्य मंदिर तरी मुख्य मंदिर हेच आहे आपलं सुपो मंदिर आहे. हे बाकी ते उपशाखा झाले आहे जसे गजानन संस्थांच्या चालू त्या पद्धतीनं. नाही तर मेन मंदिर हेच आहे सुपो महाराज. तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलला तेवढा टाइम काढून. थँक्यू व्हेरी मच. माझ्यासोबत आहेत या संस्थानाचे विश्वस्त, आपण त्यांच्याशी बोलूया. तर तुमचे काय काय अनुभव? सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव सांगा. माझं नाव अरुण वसंत देवकर. मी संस्थानचा विश्वस्त आहे यामध्ये 2015 साली. हा, तुम्ही विश्वस्त झाला. विश्वस्त झालो. बरं, मला सांगा ना तुम्हाला काय काय अनुभव आले सुपोजी महाराजांच्या आतापर्यंत, असा एखादा कुठला तुम्हाला आठवत असेल तो. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळे अनुभव होतात. तुम्हाला आपले सुपोजी महाराज त्यांच्याबद्दल काय अनुभव आलाय, काय एखादा सांगू शकाल तुम्ही? नाही, अनुभव तर चांगले झाले. जसं येणारे लोक आहे तिथले अनुभव एक महत्वाचा. बरोबर, हजारो लोक येणार दर्शन घेऊन जातात. MP खानदेश खूप दूर दुरून 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 लोक येतात. अच्छा, अनुभव त्याचा आहे म्हणजे आपल्याला आहे ना. तर आपण सध्या आलोय सुपोजी महाराजांच्या मुख्य मंदिरामध्ये. हे खुद्द सुपोजी महाराज तुम्हाला दिसत आहेत. अतिशय सुंदर असा देखावा आहे त्यांचा. आपण इथे महाराज आहे. सर, मला जरा सुपोजी महाराजांची आख्यायिका सांगा ना. सुपोजी महाराज ते इथे कसे आले त्याबद्दल? नाही, नेमका इतिहास नाही तो तिथला सांगतो. पण आजार हा कोणताही बसते इथे. जे नो गॅरंटी वाले पेशंट आहे ते दुरुस्त होऊन गेले येतो राडीच्या बरोबर. शनिवारी सध्या वाऱ्या करायला लागतात त्या कामासाठी. वाऱ्या करायला लागतात म्हणजे शनिवारी मुक्कामी यायचं. शनिवारी मुक्कामी संध्याकाळची आरती महत्वाची, रविवारची आंघोळ होणे आरती महत्वाची आहे सकाळची 4 वाजता. इथून राळ वाळून न्यावं लागतं. त्या राळीची रोज सकाळ संध्याकाळ धूप झाली पाहिजे ते महत्वाचे. आणि केव्हा केव्हा जत्रा असते? जत्रा ही पौष महिन्यात जानेवारी. कौल लावायचं विचारते. कौल लावतात काही संकल्प असला तर विचारल्याबद्दल काही हरकत नाही. मग जर हाव किंवा नाही ते लगेच 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला नाही किंवा हाव ते लगेच देव सांगतात काय असलं ते. काही हरकत नाही ना. म्हणजे काही संकल्प असला शेतीसाठी, बोरसाठी, जागेसाठी, पाण्यासाठी, जसा असला तसा आपला, कोणी घर बांधण्यासाठी, कोणी नोकरीसाठी, अशा हिशोबाने चालते. आम्ही मला खरं कौल लावायचं की आम्ही जे चॅनल चालू केलं त्याला प्रसिद्धी मिळेल काय? ते सगळं करून घेऊ आपण. वाद नाही, तुमचा संकल्प देवाले सांगा जो असला तो आपण कौल मानून आता लावायला लागेल. चालेल. बरं, आपण कौल लावूया. भक्तगण आलेले आहेत. सर, तिकडे भक्तगण आलेले आहेत. जर लवकर करायला हवं लावून सको. सांगा देवाला या ज्या कामासाठी आहे ना, कीर्तन देवामध्ये जो असला तो महत्वाचा. सुपोजी महाराजांच्या मंदिरामध्ये आहे आणि आताच मी कौल लावलाय. मी माझा कौल लावण्याचा अर्थ एवढाच आहे की हे चॅनलला प्रसिद्धी मिळेल काय? तुम्ही बघणार का? आपण बघूया काय होतं. कसं समजणार? दोन्ही साइड, एक उजवी साइड एक डावी साइड. उजव्या साईडनं जर पडलं तर ताबडतोब तो संकल्प आहे तो ताबडतोब. डाव्या साईडनं पडलं तर नाही सारखं. होणारा जरी असलं तरी 100% नाही सारखं. दोन्ही मोकम राहिले तर त्या कामाने वेळ लागते. धन्यवाद. धन्यवाद. परत मला सांगा की इथे कुत्रे महोत्सव असतो त्याबद्दल काय सांगणार? म्हणजे माणूस रुपये कुत्रे खेळले जातात इथे.
आणि कबूल करेल असला संकल्प बाबा. आणि काठी उत्सव पण, काठी उत्सव तो देवाचा आहे. काठी उत्सव असा आहे की देवाची काठी फिरते त्याची, आणि बांबू कोणी घराले वापरत नाही, तर चुना देवाच्या याले लागते मंदिराला, म्हणून चुना कोणी वापरत नाही गावामध्ये. तर तू सगळीकडे महोत्सव पूर्ण गावामध्ये राखतात तो, कोणाच्याच घराले नाही समजा, म्हणजे मंदिराले असल्याचे देवापासून चालू आहे समजा ते सुरुवात. आणि इथे देवाला काय नैवेद्य जसा असला तसा आपला, अशा तर काही नाही. कोणी बिट्ट्याचा करते, कोणी रोडक्याचा करते, कोणी वरण भाकरचा करते, जसा आपली आपली इच्छा जसा असला तसा. या कुत्रे उत्सवाच्या वेळेस जे असतात त्याच्या वेळेस भारोभार गोळ वाटतात, एक 1.25 क्विंटलचा, 1 क्विंटलचा, 1-2 क्विंटलचा, 5 किलोचा, 1.25 किलोचा, असा 1.25 गोळी वाटतात समजा प्रसाद म्हणून. कबूल करायला राहायचं समजा आपला अशा हिशोब. आणि कुत्रे उत्सव केव्हा होतो इथे? कुत्रे उत्सव दांडी पौर्णिमेला येणार आहे. पौर्णिमा आहे, येणारी पौर्णिमा दांडी पौर्णिमा दांडी पौर्णिमा मोठा उत्सव राहतो. आणि काठी उत्सव, काठी उत्सव अगोदरल्या दिवशी, कुत्रे उत्सव दुसऱ्या दिवशी. अच्छा, म्हणजे दोन्ही एका मागोमाग. हो हो, एका दिवशी समजा, एका मागोमाग एक समजा. अच्छा, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. कधीपासून? 1947 सालापासून. बापरे, एवढ्या वेळपासून. तर म्हणजे तुम्ही आडीपाडीने वीणा वाजवण्याचं काम करता, आणि किती वर्ष झाले आता? 1947 पासून. म्हणजे आम्हाला 1.5-2 वर्ष झाले. पण तुमचे पूर्वज 1947 पासून, त्यांचे पूर्वज आता तुम्ही सध्या काढून, यांचे पूर्वज 1947 पासून, म्हणजे बघा भारत स्वातंत्र्य होणं आता कितीतरी वर्ष झाले, पण एवढं सुंदर काम या मंदिरामध्ये करताय. आज मी कौल लावलाय, आणि सुभोजी महाराजांकडून कौल आलाय की प्रगती होणार आहे आणि ती हळूहळू होणार आहे, पण मलाही हळूहळू सवय आहे. मला बघायचं आहे की आपण किती पुढे जाणार, किती लवकर तुम्ही हे व्हिडिओ बघणार, कुठे कुठे हे जाणार, हे सगळं होणार आहे इथे. तर इथेच थांबा, आणखी माहिती सांगणार आहे या संस्थानाबद्दल. आपण सुभोजी महाराजाच्या संस्थानात आहोत, पडशी सुभो. तर माझ्यासोबत आणखीन एक विश्वस्त आहे सुभोजी महाराज संस्थानाचे. सर, सर्वात आधी तर मला तुमचं नाव सांगा. संदीप देवकर. संदीप देवकर जी आपल्यासोबत आहेत. सर, तुमचे काय अनुभव आहेत इथले, काय सांगणार तुम्ही या संस्थानाविषयी? आमचा अनुभव तसा आहे की बरेचसे पेशंट येतात, जे दुखानं ग्रस्त झालेले असतात, खूप दवाखाने वगैरे करतात, आणि ते ग्रस्त होऊन शेवटी दवाखाने सोडून इथं येतात. इथं आल्यानंतर त्यांना झोप अंगारा हे दिल्या जातो, इथं कोणती दुआबाजी झाला आणि देवाच्या इथं आल्यानंतर ते कौल लावतात. त्या कौलावरून त्यांना समजतं की आपल्याला काय करायचं, जसं मला समजलं आता. आणि कौल दिल्यानंतर त्यांचं काम होते किंवा नाही होत हे त्यांना कळतं, त्यामुळे त्यांना इथं 6 महिना करावा लागतो. आणि 6 महिना म्हणजे 5 हप्ते इथं थांबावं लागतं. अच्छा. आणि इथं थांबल्यानंतर रोजची सकाळची आणि संध्याकाळची आरती घ्यायची, आणि झोप अंगारा रेग्युलर घ्यायचं, आणि देवाचे जे नियम आहेत ते पाळायचे. अच्छा. त्याच्या व्यतिरिक्त इथं दुसरं कोणतेही काही चालत नाही. मला आणखी विचारायचं की म्हणजे रविवार हा दिवस हा आपल्या याच्यासाठी महत्त्वाचा, कारण की रविवार हा दिवस देवाचा दिवस म्हणतो, आणि रविवारी संध्याकाळी इथं खूप नुकसानी होईल, आणि रविवारची सकाळची आरती घेण्यासाठी ते इथं थांबतात. तर हा सुपोजी महाराजांचा सभा मंडप आहे. आपण सुपोपडशी येते आहोत जळगाव जामोदमध्ये. हा मुख्य मंडप आहे, इथूनच लाईन लागते. खरं आज गर्दी नाही आहे एवढी, त्यामुळे आम्ही तुम्हाला लवकर दाखवू शकत आहोत. आणि भंडारेही चालूच असतात इथे. लोक दिवा लावतात, पोळे लावतात, कोणाचे काही संकल्प असतील तर ते पूर्ण होतील. सुपोजी महाराजांचे फोटो इथे आहेत, यांना बघून. विठ्ठल आणि रुक्मिणी, खूप सुंदर मंदिर. सुपोजी महाराजांच्या मंदिरामध्ये आणखी एक मंदिर आहे, ते म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं. चला तर आता आपण इथे भंडारा आहे सुभोजी महाराजांच्या मंदिरामध्ये. त्यांना विचारूया तुम्ही भंडारा का ठेवला आहे, म्हणजे मुख्य कारण काय होतं? आमचा मुलगा आजही बरं बघा, शेरीचा कार्यक्रम देऊ आम्ही, आमचा मुलगा आजही पडला नाही. त्या विचारून मग म्हणून त्यामुळे तुम्ही भंडारा कबूल केला होता. काय काय हे रोडगे आहेत ना आणखी काय कोरोना आहे, भात आहे, तर विदर्भातून प्रसिद्ध हे रोडगे तुम्हाला दिसतात. अच्छा, खरं तर इथे असंख्य भाविक येतात, त्यांच्या ज्या ज्याही इच्छा असतात त्या पूर्ण होतात, त्यानंतर ते इथे असंख्य असे भंडारे ठेवतात.
वरपा तिकडे आम्ही काय आपण त्यांना प्रश्न विचारूया. मला सांगा, इथे सुपोजी महाराजांच्या संस्थानामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटते. हा, तुमचे काय अनुभव आहे? तुम्ही एक अनुभव सांगत होता. मुलगा झाला असं सुपोजी महाराजांमुळे. आणि इथे आल्यानंतर काय एकदम अनुभव येतो? म्हणजे इथे भंडारा काही खंडा गिंडा बेंडा होतात, ते वाहिले म्हणजे बसतात. मराठी भले आणि काय भंडाऱ्यामध्ये आणखी तुम्ही दर रविवारी येता? कसं येतं? दरवर्षी येतो. दरवर्षी येतो. बारा वर्षाचा याच्या पायाले झालं होतं, मला कबूल केलं तर मग बसलं. त्यामुळे मग दर्शन आली असं लागतं. आणि तर तिथे येतात, त्यांच्या ज्या व्याधी असतात त्या दूर होतात. आणि अशाच प्रतिक्रिया तुम्हाला या सगळ्या ठिकाणी इथे सुपोजी महाराजांच्या संस्थानामध्ये सुबह पडशेला येऊन मिळते. तर तुम्ही या संस्थानाला नक्की भेट. मला जसं मी सांगितलं ना व्हिडिओमध्ये, मी लहान असायचो तेव्हा मला सुपोजी महाराजांचा गंडा मिळायचा, भीती वाटायची. त्यामुळे तर इथं ते आता मला बनवून देणार आहे. मला मिळालेला आहे एवढी सगळी माहिती आपल्याला विश्वस्तांनी दिली, त्याबद्दल आपण त्यांचे आधी धन्यवाद करायला. धन्यवाद सर, तुम्ही एवढी सगळी माहिती आम्हाला दिली या मंदिराबद्दल. खरं तर मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे तुमच्या सगळ्यांना की तुम्ही नक्की या जागी या, इथे भेट द्या. सुपोजी महाराजांचं संस्थान खूप जुनं आहे, प्राचीन आहे. स्वतःच्या वाहनाने या. आणि हा, मुख्य म्हणजे तुम्ही स्वतःच्या वाहनाने या, कारण आम्ही आता ज्या ऑटोनी आलो आहे त्यांनी सांगू शकत नाही कसं आलं. तुम्ही असं नका करू, आसलगावला या. तिथनं तुम्हाला या सुपोजी महाराज म्हणजे सुखपडशीला येण्यासाठी ऑटो मिळणार. इथे या आणि नक्की याला संस्थानाला भेट द्या. बरं, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला इथे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका, शेअर करा, नक्की शेअर करा, आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.